त्या रमाई संदेश यात्रेच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी रमाई जयंती सोहळे आयोजित केले. परंतु ज्या ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पाय पडले ते भूमी सर्वांना दर्शनासाठी त्या ठिकाणी जाता यावं म्हणून प्रयत्न राजकुमारांनी केला. एकच काम की जे आपल्याला पुस्तक काढायचंच आहे कोणत्या परिस्थितीमध्ये, म्हणून त्याच्यामग लागून लागून त्यांनी हे सगळं संकलन केलं आणि जवळपास 3 वर्ष या कामात लागले आणि त्यानंतर आज हे पुस्तक प्रकाशन होत आहे. नागपूरमध्ये धर्मांतर करण्यामागच्या प्रेरणेपासनं तर धर्मांतर झाल्यानंतरच्या घटनाचा पण थोडासा आढावा या पुस्तकात आहे. मी अमुक काम करणार याची जिद्द असली तर तो माणूस निश्चितच मोठा होतो. बुद्ध धर्म ये प्रज्ञा से जुड़ा. बाबा साहब अम्बेडकर ने जो बुद्ध धर्म को स्वीकार किया वो बुद्ध धर्म में प्रज्ञा है इसलिए, और वो प्रज्ञा मार्फत सिद्धार्थ गौतम से लागू नहीं होती है, वो प्रज्ञा उस मार्ग से चले, सम्यक मार्ग से चले आप हम सबको लागू होती है. आज जो बैरिस्टर की महानता समझते हैं उस वक्त समझ में नहीं आता था. बच्चे थे ना, 5-6 साल 9 साल से तो संसार ही छोड़ दिया. अभी समझता है कि बैरिस्टर कौन थे, बैरिस्टर क्या किया, बैरिस्टर कैसे नहीं थे. उस वक्त पिताजी के एक लीडर के रूप में परिचय हुआ करता था. अध्यक्ष होने के, पिताजी अध्यक्ष होने के कारण तो बहुत करीब से देखने का मौका मिला. मुझे लगता है कि वो जमाने में जो लोगों ने एक समाज के लिए संघर्ष किया, व्यक्ति छोड़कर आज मैं संघर्ष करता हूँ तो समाज के लिए नहीं, मैं संघर्ष कर रहा हूँ तो मेरे बेनिफिट के लिए, मेरे अपने स्वार्थ के लिए, मेरे अपने लोग के लिए, मेरे अपने आसक्ति के लिए. लेकिन बचपन का नज़र क्यों ना हो, हमने जो बैरिस्टर को देखा या और भी किसी को देखा, उनका जो संघर्ष था हम सब जानते हैं. उनका घराना क्या था, उनकी डिग्री क्या थी, लेकिन वो सब घराना भूलकर, वो सब डिग्री भूलकर उन्होंने बाबा साहब अम्बेडकर का जो सपना था एक सामाजिक तौर का, एक धार्मिक रूप का, उसको साकार करने के लिए अपना जीवन समर्पित किया. बुद्ध ने 8 दुख बोला है, 4 दुख तो आप जानते हैं, और वो भाषण मेरा है नहीं, आज का प्रवचन नहीं है, तो उसमें से आज जो मुझे बोलना चाहिए उतना ही कि परिचित लोगों से संपर्क में रहना ये एक बहुत बड़ा दुख होता है, कठिन होता है. बंजारी जी कह रहे हैं कि मैं बार बार आपके यहाँ आया, तो मैं जापान में रहता हूँ तो जापान में आना चाहिए, मालूम तो था जापान में. वो हरदास नगर में आकर बोलते कि बंते जी आपके पास इतना आता हूँ, आप मिलते नहीं, मैं कहाँ रहता हूँ ये तो मालूम है, तो वहाँ आना चाहिए. सही में आज कल रात को मैं दिल्ली पहुंचा, वो जो टीचर है उनको 14 अभी जो 14 आने वाली है विजयादशमी का दिन, वो दिन से जापानी क्लास 6 महीने का चालू करना है. प्रत्यक्ष जो चाहिए वो दमनशिखर जी देंगे आपको. आप लोगों में से, आपके फैमिली में से, आपके दोस्त बाजी में से कोई आना चाहते होंगे तो उनके पास उनसे संपर्क कीजिए. तो उनको साथ में कल मैं दिल्ली पहुँचा राजधानी एक्सप्रेस से सवेरे 9:30 बजे. आज पता नहीं ट्रेन इतना एक्यूरेट टाइम में आई, शायद 1-2 घंटा लेट होती थी तो थोड़ा सा वंजारी का मन फुसफुस किया रहता, लेकिन मुझे सुविधा हो गई रहती यहाँ आना.
तो जैसे मैं अपने ऑफिस में बिहार में कदम रखा, पता नहीं इनको तीसरी कोई शक्ति है, अद्भुत शक्ति है, इतना बार मेरे यहाँ आकर संपर्क नहीं हुआ, लेकिन सही में दूसरा कदम रख रहा था तो ये फोन करते हैं कि बंते जी आप आएंगे तो अच्छा है, ऐसे पाम्फलेट देखा जाए तो मैं बिन बुलाए मेहमान हूँ। बिन बुलाए इसलिए आया कि वंजारी के साथ में जो संपर्क है, वंजारी के साथ में जो संबंध है, वो संबंध मेरे जीवन का एक अनमोल अद्भुत वंजारी के साथ का संबंध है। हर वक्त उन्होंने पंजा में तसंग के कार्य को सहकार्य दिया, हर वक्त मेरे तरफ से जो उनको सहकार्य चाहिए था वो मैंने सहकार्य दिया। ये जो प्रज्ञेची क्रांति धड़े, मेरा प्रोनाउंसिएशन 2 महीना हो गया ना, हिंदी मराठी कोई इस्तेमाल नहीं किया, तो यहाँ जो लिखा है वही प्रोनाउंसिएशन है। मुझे भी कई दिनों पहले इसका अभिप्राय लिखने को बोला था, लेकिन वो वहीं जाते हैं लश्करी बाग में, मैं जहाँ रहता हूँ वहाँ तो आते नहीं, तो मेरा रह गया, सेकंड निकालेंगे तो यकीनन मैं दूंगा। लेकिन इनकी जो मेहनत है ये पुस्तक निकालने के लिए, राजकुमार की जो दौड़पथ, राजकुमार की जो मेहनत देखा, बीच में इनके घर में दुखद घटना भी हुई, आप सब जानते हैं इनके घर में एक बालक जो नहीं होना चाहिए तो उस तरह की दुखद घटना भी हुई, वो दुखद घटना के वक्त भी वंजारी अपने धार्मिक सामाजिक जो कर्तव्य था वो कर्तव्य को ना भूलते ये 50 क्षेत्र, मुझे भी नहीं मालूम ऐसी जगह, दीक्षा भूमि जानते हैं, चैत्य भूमि जानते हैं, इसमें से शायद ही 50% 60% जगह जानते हैं, अदरवाइज हमने नाम सुना लेकिन कहाँ है पता नहीं। वो एक एक जगह को, और ये भी नहीं किसी से सुन सुनाई बात है उसमें लिख दिया, प्रत्यक्ष जहाँ जाकर हमारे नजर के सामने की बात है, हमने देखा है उनकी मेहनत देखा है। ये पुस्तक निकालने के लिए इनकी जो ईमानदारी, इनकी जो मेहनत, इनका जो लगन, इनका जो कर्तव्य पूरा करने का इच्छा जो था, वो उसके कारण आज ये पुस्तक निकली है। मैं साधुवाद देता हूँ। और ये पुस्तक इन्होंने अपनी जिम्मेदारी तो निभाया, ये ऐसे घर में पड़े रहेंगे तो इनकी इनकी मेहनत तो हो गई, इन्होंने मेहनत जो करना था वो किया, लेकिन ये आपको मिलेंगे, आप घर ले जाएंगे, आप घर में कहीं टांग देंगे, मतलब क्या? ये पुस्तक को पढ़कर, ये पुस्तक की मेहनत को आप देखो ना देखो वो उनका मामला है, लेकिन ये पुस्तक में जो ज्ञान दिया है, यहाँ लिखा भी है प्रज्ञा, बुद्ध धर्म ये प्रज्ञा से जुड़ा है। बाबा साहब अम्बेडकर ने जो बुद्ध धर्म को स्वीकार किया वो बुद्ध धर्म में प्रज्ञा है इसलिए, और वो प्रज्ञा मार्फत सिद्धार्थ गौतम से लागू नहीं होती है, वो प्रज्ञा उस मार्ग से चले, सम्यक मार्ग से चले तो आप हम सबको लागू होती है। तो ये किताब आपके अंदर में बाबा साहब के प्रति की श्रद्धा, बुद्ध के प्रति की श्रद्धा, जानकारी के लिए एक बहुत अनमोल पुस्तक है। आप घर में टांगने के नहीं, लोगों को दिखा दिखा कर ये पढ़ने को लगाएंगे तो हम जो बाबा साहब अम्बेडकर का इतिहास जानते हैं और भी गहरा, हमारे को बाबा साहब का इतिहास, बाबा साहब का मनोकामना, बाबा साहब की इच्छा जानने को मिलेंगे। तो वंजारी साहब ने जो मेहनत किया वो मेहनत पानी में न जाए, वो मेहनत हम सबके बीच में बंटवारा होकर हमारे सबका जो जानकारी होंगी, प्रज्ञा होंगी, वो बढ़ने के लिए ये पुस्तक आपके काम में आएंगे, यही अपेक्षा करता हूँ। और फिर से वंजारी जी को साधुवाद देता हूँ कि आपकी ये मेहनत एक समाज के लिए दशा बन सकती है। अच्छा, या प्रसंगी अपन इतका सांगू की राजकुमार वंजारी यांनी ज्या 10 वर्षात हे सर्व संकलन केलं वेगवेगळ्या वर्तमानपत्रातून, आणि संकलन करून की बाबासाहेबांचे पाऊल जिथे जिथे लागले ती ती जागा आमच्यासाठी प्रेरणास्थळ आहेत, आणि ही इतरांनाही माहिती व्हावी, हा इतिहास अनेकांच्या दृष्टीने तो संदर्भ म्हणून त्यांच्या लक्षात राहावा, येणाऱ्या पिढीला ते माहीत असावं म्हणून हे त्यांचं एक मोठं काम, या मोठ्या कामाचं त्यांनी संकलन केलं, त्याबद्दल त्यांचं आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करावं। या पुस्तक प्रकाशनापूर्वी राजकुमार वंजारी या पुस्तकाचे लेखक म्हणून भूमिका मांडतील अशी मी त्यांना विनंती करतो। गेल्या
10 वर्षापूर्वी मी स्त्रीभूषण रमाई आंबेडकर यांच्या जीवन कार्याचा प्रचार प्रसार व्हावा या उद्देशाने प्रचार प्रसाराचं कार्य सुरू केलं। नागपुरात सर्वप्रथम रमाईचा पुतळा असावा। नागपूर शहर हे पुतळ्यांचं शहर आहे। अनेक संत महापुरुषांचे पुतळे या ठिकाणी शहरात आहेत, परंतु रमाई आंबेडकरांचा पुतळा या शहरात नाही। असं जेव्हा माझ्या डोक्यात आलं तेव्हा ती सुरुवात तिथून केली आणि 2007 ला टिळक पत्रकार भवनाच्या सभागृहामध्ये रमाई जयंतीचा सोहळा आयोजित केला। त्या सोहळ्यात आजचे जे प्रमुख अतिथी आहेत आदरणीय शामकुळ साहेब त्या ठिकाणी उपस्थित होते। त्यावेळेस त्या सोहळ्याच्या माध्यमातून आम्ही मागणी केली की शहरात या ठिकाणी पुतळा असावा। मी शामकुळ साहेबांना विनंती केले, साहेब तुम्ही आता नगरसेवक आहात परंतु उद्या राहणार नाही, तुम्ही हा पुतळा उभारण्यासाठी आम्हाला सहकार्य करावं। आणि शामकुळ साहेबांनी त्या ठिकाणी आपल्या भाषणात सांगितलं की रमाईचा पुतळा उभारण्यासाठी मी प्रयत्न करेल। शामकुळ साहेबांनी बोलल्याप्रमाणे नागपूर महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये रमाईचा पूर्णकृती पुतळा हा महानगरपालिकेने उभारावा असा महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये त्यांनी ठराव मंजूर केला। ठराव मंजूर केल्यानंतर त्याची प्रोसेस सुरू झाली आणि हा पुतळा कुठे बसवायचा असा मला शामकुळ साहेबांनी सांगितलं तेव्हा आम्ही सर्व कार्यकर्त्यांची बैठक घेऊन उत्तर नागपूरमध्ये आंबेडकर उद्यानात रमाईचा पुतळा उभारण्यात यावा असं मी तेव्हा सुचवलं। तो ठराव NIT मध्ये गेला। शामकुळ साहेबांनी काही ठिकाणी NIT च्या ट्रस्टींना सांगितलं, NIT च्या ट्रस्टीमध्ये तो ठराव मंजूर झाला आणि ठराव मंजूर झाल्यानंतर ते बातमी वर्तमानपत्रामध्ये आले आणि त्या ठरावाचं मी अभिनंदन केलं। तेव्हा पुतळ्याची प्रोसेस सुरू झाली, परंतु आपल्याच व्यक्तीने पत्र दिलं NIT ला आणि त्यामुळे तो पुतळा त्या ठिकाणी बसू शकला नाही, याचं मला लई दुःख आहे। नंतर मी नंदनवनला ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी रमाईचा अर्धकृती पुतळा तो नागपूर शहरात पहिला अर्धकृती पुतळा बसवला आणि तिथून प्रचार प्रसाराचं कार्य सुरू झालं। नंतर मी रमाई संदेश यात्रा हे सुरू केली, दीक्षाभूमी ते रमाई जन्मभूमी रमाई संदेश यात्रा। आणि त्या रमाई संदेश यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अनेक जिल्हे शहरांमध्ये प्रचार प्रसार करत करत ती रमाई संदेश यात्रा वनंद रमाईच्या जन्मभूमी वनंद मध्ये त्या रमाई संदेश यात्रेच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी रमाई जयंती सोहळे आयोजित केले। माझ्यासोबत जे रमाई संदेश यात्रेमध्ये 1 बा 2 बा 3 बा असे अनेक या ठिकाणी उपस्थित असलेले जे कार्यकर्ते आहेत ते माझ्यासोबत आले, त्यांना देखील आम्ही सहकार्य करू, तुम्ही अशा प्रकारचे एखादे पुस्तक तुम्ही प्रकाशित करा असं सांगितलं। आणि ते पुस्तक प्रकाशन करण्याचं जेव्हा काम मी सुरू केलं तेव्हा या प्रकाशनामध्ये अनेकांनी सहकार्य केलं, कारण की माझ्याकडे जे साहित्य होतं ते साहित्य मी द्यायचं, समजा एखाद्या गजबे साहेबांना दिलं तर ते त्याच्यातून ते शाक्तर करायचं आणि ते माझ्याकडे करून द्यायचं, मग मी पुन्हा त्याला फेर करायचं आणि ते सगळं जे साहित्य आहे हे वास्तविक साहेबांकडे मी द्यायचं। मग वास्तविक साहेब त्यांच्या बाबा जो जंतर करून ते माझ्याकडे द्यायचे। तर हे माझं एकटंच काम नाही, मी काही एवढं मोठं काम करू शकत नाही, मी काही लेखक नाही, साहित्यिक नाही आणि मी काही फार मोठा शिकलेला व्यक्ती देखील नाही, परंतु वास्तविक साहेबांचं पाठबळ आणि बाकी सर्वांचं मला जे सहकार्य मिळालं त्यामुळे हे पुस्तक तयार झालं। आता पुस्तक तर तयार झालं, परंतु प्रकाशन कसं करायचं? प्रकाशन करण्यासाठी एवढं मोठं जे पुस्तक आहे हे फोर कलर पुस्तक काढायचं असं आम्ही सर्वांनी ठरवलं, तर प्रकाशन कसं होईल? मग मी अमोल शामकुळे करून गेलो। अमोलने सांगितलं, भाऊ चिंता करायची नाही, त्या पुस्तकाला
मी सहकार्य करेन। साहेबांनी शुभेच्छा दिला, शंकर साहेबांकडे गेलो मी, त्यांनी मला सहकार्य केलं आणि अमोल शंकोळे यांच्या सहकार्यामुळे हे पुस्तक या ठिकाणी प्रकाशित होत आहे। त्यांच्यासाठी आपण सर्वांनी टाळांचा गळा त्यांचं स्वागत करावं। आणि या पुस्तकाची जी अक्षर जोडणी आहे, हे जोडणी हे प्रियंका देशपांडे माझी भाची या ठिकाणी बसून आहे, तिने हे अक्षर जोडणीचं काम केलेलं आहे। आणि या पुस्तकाचं जे नाव आहे प्रत्नची क्रांतीस्थळ, मी अनेक आमचे जे कवी आहेत अनेक कवीकडून मी माहिती घेतली की आपण या पुस्तकाचं नाव आपण कोणतं दिलं पाहिजे, तर या ठिकाणी आदरणीय मनोहरजी गजरे कवी बाबा बसलेले आहेत, तर त्यांनी देखील सांगितलं की प्रज्ञेची क्रांती स्थळे ह्या पुस्तकाला हे नाव शोभेल, तेव्हा हे नाव आपण त्या पुस्तकाचं ठेवावं असं त्यांनी सूचना दिली। तर मला हे पुस्तक प्रकाशन करण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य केलं त्याबद्दल मी सगळ्यांचे अभिनंदन करतो। विशेषतः या ठिकाणी जे मंचावर बसलेले जे आमचे नेते आहेत, त्या नेत्यांच्या सुबोधकरून मी घडलेलो आहे। बॅरिस्टर साहेबांच्या नेतृत्वातील जो रिपब्लिकन पक्ष आहे, त्या रिपब्लिकन पक्षाच्या त्या भक्तीमध्ये मी पकलेला कार्यकर्ता आहे। आदरणीय शंकर साहेब, आदरणीय उपेंद्रजी शिंदे साहेब आणि आदरणीय दिवंगत उमाकांजी रामटेके साहेब, हे यांच्या सोबतच्या त्यांच्या तालमीतला मी कार्यकर्ता आहे आणि त्यांच्या सोबत मी कार्य केलेलं आहे। तेव्हा मी असं ठरवलं की या ठिकाणी त्यांना या ठिकाणी आपण बोलवलं पाहिजे, शंकर साहेबांना बोलवलं पाहिजे, आदरणीय शिंदे साहेबांना बोलवलं पाहिजे। आणि जे त्यावेळेस संताप सैनिक दल जो दीक्षाभूमीवरती जो सोहळा झाला आणि त्यानंतर संताप सैनिक दलाच्या नागपूर शहरामध्ये जे ठिकठिकाणी शाखा वाढवण्यात आल्या, त्यात आदरणीय अनिलजी वासनिक साहेब यांचं मोलाचं योगदान आहे। अनिल वासनिक साहेबांनी देखील या पुस्तकाला मोलाचं सहकार्य केलेलं आहे, त्यांना देखील या ठिकाणी बोलवण्याचं आम्ही केलेलं आहे। आणि अनिल वासनिक जे यांचं जे काम आहे, खऱ्या अर्थाने ज्या नागपूर शहरात ज्या झोपडपट्ट्या ज्या बसलेल्या आहेत, त्या रिपब्लिकन पक्षाने झोपडपट्ट्या अनेक झोपडपट्ट्या बसवलेल्या आहेत आणि त्या झोपडपट्ट्यांचा विकास व्हावा, त्या ठिकाणी मूलभूत सोयी उपलब्ध व्हाव्या ह्यासाठी देखील रिपब्लिकन पक्षाने त्यावेळेस फार मोठे मोर्चे काढले। त्या मोर्चात देखील आम्ही सहकार्य होतो आणि त्या माध्यमातून त्या झोपडपट्ट्यांचा विकास झाला, परंतु बऱ्याच झोपडपट्ट्या असे आहेत की त्यांना अजूनपर्यंत मालकी हक्काचे पट्टे मिळाले नाही। त्यांना मालकी हक्काचे पट्टे मिळावे, त्यांची घराची रजिस्ट्री व्हावी यासाठी अनिलजी वासनिक यांच्या नेतृत्वामध्ये नागपूर शहरातील अनेक झोपडपट्ट्यांना मालकी हक्काचे पट्टे मिळालेले आहेत। ती देखील चळवळ आम्ही सुरू केलेली आहे। तेव्हा मी उपस्थित सर्व मान्यवरांचे अभिनंदन करतो आणि या पुस्तक प्रकाशनासाठी आपण सर्वांनी जे मोलाचं सहकार्य केलं त्याबद्दल आपणा सर्वांचं मी अभिनंदन करतो। इथेच थांबतो, पुन्हा जय भीम। बंजारी साहेब, आपल्या प्रास्ताविकामध्ये आपण जी माहिती दिली ती माहिती आपल्या या राजकीय सामाजिक आणि धार्मिक प्रवासातील होती। राजकुमार बंजारी जेव्हा जेव्हा माझ्या घरी येतात, म्हणजे या जेव्हापासनं म्हणजे आमचे वडील रिपब्लिकन पक्षात होते तेव्हापासनं ते आमच्या घरी यायचे आणि राजकुमार बंजारींचा स्वभाव असा आहे की त्यांना कणभर मदत केली तर ते मनभर समजतात। आणि मला असं वाटतं शामकुडे साहेब ज्या ज्या वेळेला बंजारी माझ्या घरी येतात ना, त्या त्या वेळेस शामकुडे साहेबांचं नाव, शिंदे साहेबांचं नाव प्रत्येक वेळेला, असं एकही दिवस गेला नसेल की त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली नाही। ही कृतज्ञता तो सामान्य माणूस करू शकते की ज्याला त्याची जाण असते। अनेक लोकांना आपण मदत करतो, लोक चालतीचे यार असतात, जोपर्यंत गाडी चालते तोपर्यंत त्या गाडीसोबत राहतात, ज्या दिवशी ती गाडी बंद पडते त्या दिवशी त्या गाडीला कोणी विचारतही नाही। पण राजकुमार बंजारी हा असा माणूस आहे तळागाडातला की तो सर्वांचीच काळजी घेतो आणि म्हणून राजकुमार बंजारीसाठी आज पुस्तक प्रकाशन करणं ही काही साधी सुधी बाब नाही आहे। त्याला खूप मोठा असा खर्च लागतो, त्याला मेहनत लागते, त्याचं प्रूफ रिडिंग पासून तर सर्व आमचे मित्र अनिल वासनिक याच्यातले तरलेले कार्यकर्ते आहेत, ते आम्हाला वेळोवेळी मदत करतात। अशा या
काळामध्ये हे पुस्तक प्रकाशित होणं आणि त्यांनी सांगितलं की मी काही लेखक नाही. त्यांनी अनेकांना ते पुस्तक दाखवलं, त्यापैकी मी पण एक, इथे असणारे अनेक लोक असतील असे राजकुमार बंजारी यांच्या पुस्तकाचं प्रज्ञेची क्रांतिस्थळे हे पुस्तक प्रकाशित व्हावं म्हणून अमोलदादा नानाजी शामकुडे यांनी अत्यंत मोठासा भरीव सिंहाचा वाटा असणारा धम्मदान राजकुमार बंजारी यांना दिलं, त्यांची ताकद वाढली आणि त्या ताकदीतून हे पुस्तक प्रकाशित होत आहे. सन्माननीय सर्व आदरणीय पाहुणे मंडळींना विनंती करेन की त्यांनी या पुस्तक प्रकाशन सोहळ्या पुस्तक प्रकाशन करावं आणि आपण सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये पुस्तक प्रकाशन होताना टाळ्यांचा गजर करावा अशी मी आपल्याला सर्वांना विनंती करतो. आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये होत आहे, आपण सर्वांनी पुस्तक प्रकाशन सुरू असताना टाळ्यांचा गजर करावा आणि लेखकाला लेखकाची हिंमत वाढवावी. विविध स्थळाची पाहणी करून एक संकलन करण्याचं काम राजकुमार बंजारी यांनी केलं आणि हे पुस्तक तयार केलं. आम्ही जी काही थोडीफार मदत केली त्याचा उल्लेख करणं गरजेचं आहे असं मला वाटत नाही. या शहरामध्ये अनेक ठिकाणी आपण मदत केली, अनेक कार्यक्रम केले, पण त्याचा उल्लेख आपण कधी प्रसिद्धीमध्ये केला नाही. प्रसिद्धीसाठी आपल्याला हे सारं काही करायचं नसते, परंतु ज्या ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पाय पडले ते भूमी सर्वांना दर्शनासाठी त्या ठिकाणी जाता यावं म्हणून प्रयत्न राजकुमारांनी केला. मी खरोखरच मनापासून त्यांचं अभिनंदन करतो. मी आधी आपल्या रिपब्लिकन चळवळीमध्ये वाकोबाना यांचं नाव नेहमी घेतो की काय त्यांचं माझं पटत नव्हतं, पण तो कमी शिकलेला माणूस, पण त्याचं वक्तृत्व, त्याचं डेअरिंग, त्याची पोलीसवर असलेली पकड, कमिशनर त्यांच्या घरी यायचे, तर शिक्षण तर सगळ्यात महत्त्वाचं आहेच आहे, परंतु त्याबरोबर तुमच्यामध्ये काम करण्याची जिद्द असणं देखील अत्यंत गरजेचं. आणि राजकुमारमध्ये ती जिद्द आहे. एक थोडस म्हणजे उशीर झाला म्हणजे त्यांचं हे प्रकाशन सोडायला अजून काही अजून चांगलं करता आलं असतं, काही असो, परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या पावलाचा स्पर्श तुम्हाला व्हावा यासाठी एक सहल सुद्धा राजकुमार आयोजित करीत असतो आणि त्या ठिकाणी घेऊन जातो. एक असं हे बाबासाहेबाचं काम करणारे व्यक्तिमत्व फार कमी आहे, म्हणून मी मनापासून राजकुमारचं अभिनंदन करतो. मला बोलायचं पुष्कळ होतं, पण आज मला थोडं थंडी लागून ताप असल्या म्हणून मी नाही बोलत. मी आपल्या सर्वांची क्षमा मागतो, शुभेच्छा देतो राजकुमार आणि मी थांबतो. धन्यवाद. जे आमच्या सोबतीला राहिले आमचे मित्र आणि एक मोठं नाव पत्रकारिता क्षेत्रातलं, अनिल वासनिक, अभ्यासू व्यक्तिमत्व, चळवळीतलं व्यक्तिमत्व आणि सर्वांसोबत काम करणारे मन मिळव असे अनिल वासनिक ज्येष्ठ पत्रकार आजच्या या प्रज्ञेची क्रांतिस्थळ या पुस्तकावरती भाष्य करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आज राजकुमारजींच्या पुस्तकाचं प्रकाशन आपण इथे करतो. प्रज्ञेची क्रांतिस्थळे असं समर्पक नाव या पुस्तकाला कविवर्य मनोहरजी गजबियाने दिलेलं आहे आणि ते नाव आम्ही सगळ्या लोकांना फार आवडलं, कारण असं आहे की एकूणच या पुस्तकाची रचना मांडणी आणि त्यामधली माहिती जी आहे
त्या माहितीसाठी समर्पक असं नाव पुस्तकाला असणं आवश्यक होतं. अनेक नावांची चर्चा आम्ही सगळ्या ग्रुपमध्ये केली आणि नंतर एकदम मनोहरजींनी जो जे नाव सुचवलं आणि जे सांगितलं त्या नावावरती सगळ्यांची सहमती बनली. त्यामुळं या पुस्तकाच्या नामांतरासाठी मनोहरजींचे अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. आज हे जे पुस्तक आपल्याकडे येत आहे ही काही ताबडतोब झालेली गोष्ट नाही, तर राजकुमारजी वंजारी यांनी आपल्या संबंध रमाई संदेश यात्रेमधनं ज्या ज्या स्थळांना भेटी दिल्या आणि त्या अनुषंगाने ज्या ज्या माहितीचं संकलन त्यांनी केलं गेल्या अनेक 10 वर्षापासून त्याच्यावरती एक पुस्तक व्हावी आणि ज्या ज्या स्थळी आपण गेलो ज्या ज्या स्थळी आपण जातो त्या स्थळांची माहिती सामान्य आंबेडकरी जनतेला आणि सामान्य जनतेला मिळावी आणि ती एकत्र मिळावी हा एक उद्देश त्यांनी ठेवला होता. आणि त्यामुळे अनेकांशी चर्चा करून अनेक संकलकांशी बोलून आणि जी माहिती अपुरी असेल ती माहिती अधिक गोळा करून त्यांनी हे पुस्तक संकलित करण्याचं धाडस केलं आणि जवळपास 3-4 वर्षापासून त्यांनी अत्यंत धाडसानं चिकाटीनं आणि एकच काम की जे आपल्याला पुस्तक काढायचंच आहे कोणत्या परिस्थितीमध्ये म्हणून त्याच्यामग लागून त्यांनी हे सगळं संकलन केलं आणि जवळपास 3 वर्ष या कामात लागले आणि त्यानंतर आज हे पुस्तक प्रकाशन होत आहे. पुस्तकाचं संकलना केल्यानंतर मग त्याच्याबद्दलची सगळी एकूणच जी काही रचना आहे ती करण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागले, धडपड करावी लागली आणि कंपोजिंगपासून अक्षरजोडणीपासून तर सगळ्या गोष्टीसाठी फार प्रयत्न केले. त्यामध्ये प्रियंका ने अक्षरजोडणी करून एक प्राथमिक स्वरूपात पुस्तकाची रचना केली होती पण नंतर बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये अंतर्भूत करून झाल्या आणि त्यामुळे एक उत्कृष्ट असं पुस्तक आज आपल्यापुढे आलेलं आहे आणि आपल्यापुढे म्हणजे हे आज या सभागृहात जरी प्रकाशित झालेलं असलं पुस्तक तरी हे संबंध महाराष्ट्रभर मराठी भाषिक माणसांपर्यंत जाणार आणि त्याच्यामधनं या पुस्तकामध्ये असलेले सगळे स्थळं कुठे आहेत त्या स्थळांची माहिती सगळ्यांना होणार आहे. एवढंच नाही तर त्या संबंधित स्थळाची इतिहास म्हणजे नुसतं बाबा एक स्थळ दिलं दीक्षाभूमी दीक्षाभूमीच्या मागचा संपूर्ण इतिहास जे नागपूरमध्ये धर्मांतर करण्यामागच्या प्रेरणेपासनं तर धर्मांतर झाल्यानंतरच्या घटनाचा पण थोडासा आढावा या पुस्तकात आहे. म्हणजे फक्त दीक्षाभूमी एक उदाहरण मी दिलं पण अनेक स्थळं अशी आहेत की जसं हे पुस्तक निर्मितीच्या प्रक्रियेत असताना मी अनेकदा त्याच्यावरती संस्कार केले आणि त्यामुळं अनेक स्थळांची माहिती जी मला पण नव्हती ती झाली. असं अनेक लोकांना असं वाटेल की बा आपल्याला हे स्थळ माहीत नाही पण हे स्थळ आपण आता बघितलं पाहिजे कारण या स्थळाबद्दलची उत्कृष्ट अशी माहिती त्या पुस्तकामधनं आपल्याला मिळते आहे. अनेक ठिकाणी फक्त पर्यटक म्हणून लोकांना जर एका ठिकाणी जायचं म्हणून एवढं ती मर्यादित पुस्तक राहिलेलं नाही कारण एकूणच त्या पुस्तकाचा आवाक आणि पुस्तकामधली माहिती इतकी जबरदस्त आहे की मुकुंदरावजी मेश्रामसारखे अभ्यासक यांच्यासाठी सुद्धा उपयुक्त पडेल अशी माहिती पुस्तकामध्ये आहे. म्हणजे एखाद्या स्थळावरती बाबासाहेबांच्या पाऊल खुणा आपण जेव्हा म्हणतो तिथे होते ते गेले जाऊन आले तर त्या ठिकाणी त्यांनी काय केलं आणि महत्त्वाचं म्हणजे त्या ठिकाणी त्यांनी दिलेली भाषणं याचा पण थोडक्यात गोषवारा त्याच्यामधनं आलेला आहे. म्हणजे आता पुरगावला बाबासाहेब गेले होते 54 लोकसभा निवडणुकीच्या काळात पोटनिवडणुकीच्या तिथे त्यांचा सत्कार तिथल्या नागरिकांनी केला पण त्यांना थैली अर्पण केली तेव्हा केलेलं भाषण अत्यंत मौल्यवान भाषण आहे की बाबा आपण दुसऱ्याच्या बंगल्याला भरून जाऊन आपली झोपडी मोडून टाकू नये आणि आज जरी 1952 लोकसभा निवडणुकीमध्ये शेड्यूल कास्ट फेडरेशनचा पराभव झाला माझा पराभव असला तरीसुद्धा आपला पक्ष
पुन्हा भरारी घेईल आणि आपल्या पक्षाची गरज काय आहे रिपब्लिकन पक्षाची हे अधोरेखित करणारं भाषण पुलगावच्या सभेत त्यांनी दिलं आणि ते राजकुमारजींनी त्याच्यात संग्रहित केलेलं आहे. रमाईचं वैशिष्ट्य हे लोकांपुढे यावं ही तळमळ या कार्यकर्त्यांनी मला कित्येकदा बोलून दाखविली आणि त्यांनी सांगितलं त्यावेळेस जेव्हा त्यांनी यात्रा काढली होती त्या यात्रेत त्यांना कसे अनुभव आले त्यांची जाणीव मला कित्येक वर्षापूर्वी करून दिली. माणूस हा शिक्षणाने खूप मोठा होतो असं नाही, शिक्षण महत्त्वाचं आहे पण निव्वळ शिक्षणाने मोठा होतो माणूस हे ही चुकीची बाब आहे असं मी समजतो. माणसाला जिद्द हवी, मी अमुक काम करणार याची जिद्द त्याच असली तर तो माणूस निश्चितच मोठा होतो. आणि जिद्द कशी असावी ती कपोल कल्पित जिद्द नसावी, मी हे काम करू शकतो अशी ती जिद्द असावी. म्हणून वंजाळी यांच्याकडे काही धनशक्ती नसताना ते महानगरपालिकेत काम करायचे, परंतु तिथं काम करत असताना देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती असणारी निष्ठा आणि दहशतसाहेबांवरती असणारी निष्ठा ही त्यांनी कधीही सोडली नाही. आणि त्याच एका ध्येयापोटी रमाई आणि बाबासाहेब जिथं जिथं गेले त्या सगळ्या स्थळांचं त्यांनी पाहणी केली आणि त्यातून इतिहास संशोधनाचं काम त्यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून केलं. आणि हे पुस्तक इतकं अमोल असं पुस्तक आहे की कुठलाही व्यक्ती नागपूरमध्ये आला आणि त्यांनी विचारलं की इथं पाहण्यालायक कुठलं ठिकाण आहे तर प्रत्येकाने त्यावेळेस फक्त हे एकच पुस्तक प्रज्ञेची क्रांतीस्थळे हे पुस्तक त्याच्या हातात दिलं तर त्याला कळेल इतकं मोठं काम या राजकुमार वंजारींनी केलं. त्यामुळं त्यांना धन्यवाद देतो. जे इतिहास मिसळतात ते इतिहास निर्माण करू शकत नाही आणि म्हणून जुन्या इतिहासाची पुनरावृत्ती हाच आमचा संकल्प आणि या संकल्पाने प्रेरित होण्यास मागील अनेक दशकापासून आंबेडकरी चळवळीतील रिपब्लिकन आंदोलनाला आणि रिपब्लिकन आंदोलनासोबतच तळागाळातील जनसामान्यांच्या व्यथा वेदनांनी जखमांना सतत एका संघर्षाच्या माध्यमातून प्रेरक ठेवत त्याचे निराकरण करण्यासाठी जीवाचं वान करून टाळ्याला भुंगळी बांधला गत सतत आपल्यातील असलेल्या सुप्त गुणांना जनसामान्यासोबत जोडत ज्यांनी या समर्थपणे या क्रांतीला एक नवी गती देण्याचा प्रयत्न केला. मागून जवळजवळ 3.5 दशकापासून आयुष्यमान राजकुमार वंजाळे की त्या काळात 1986 काळात विद्यार्थी फेडरेशनच्या वाटचालीमध्ये आणि मंडळांमध्ये आणि ती बुद्धी सोसायटी ऑफ इंडियाच्या दानवी संबंधात विचलन करत असताना आजच्या धम्मदीप बुद्धमंडळाच्या बैठकांना आम्ही जात होतो आणि तिथं आमची भेट झाली आणि तेव्हापासनं जे काही आम्हाला अपेक्षित आहे इतिहासाचं परिवर्तित
वातावरण निर्माण करणं, जो इतिहास घडलेला आहे त्याचं पुनर्बांधणी करणं, मग तो रामजी सुभेदार असो, अण्णाभाऊ धर्मपाल असो, संभाजी पोषक असो, बाबू अर्धा सेनेत असो की स्त्री पुरुष निर्माण असो, या महिलांना सतत न सतत जनसामान्यांमध्ये उजळण्याचा प्रयत्न करत असताना संतासनाच्या कार्यशाळेच्या माध्यमातून ही वाटचाल करत असताना रमाईला जनसामान्यांमध्ये बाबासाहेबांच्या जडणघडणीमध्ये रमाईचं किती मोठं योगदान आहे हे मानण्याचा जे प्रयत्न श्री भूषण रमाई आंबेडकर या संस्थेच्या माध्यमातून आम्ही साकारलेला आहे, याचं परिश्रम आणि कष्ट आणि त्यासाठी समर्पित वाटचाल आयुष्यमान राजकुमारजी यांनी आपल्या जीवनामध्ये जपलेली आहे. आज या रमाईचा संदेश यात्रेमधूनच परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने साकारलेल्या उन्नत झालेल्या आणि त्या भूमीतून एक नवीन ऊर्जा निर्माण झालेल्या आज परिवर्तित असणाऱ्या आणि लोकांना लोकाभिमुख करणाऱ्या आकर्षित करणाऱ्या प्रेरणाभूमी आज प्रज्ञाभूमीच्या रूपाने आपल्याला प्रयोग ठरत आहे आणि अशा या प्रयोगभूमीच्या ऐतिहासिक नसा शृंखलाबद्ध जोडण्याचा एक अविस्मरणीय प्रयत्न आयुष्यमान राजकुमारजी यांनी केलेला आहे. तेव्हा या प्रज्ञेची क्रांती स्थळे या पुस्तकाच्या लोकार्पणाच्या अनुषंगाने मी आयुष्यमान राजकुमार मंडळ यांच्या प्रती मैत्री भावना व्यक्त करतो, शुभेच्छा व्यक्त करतो आणि आजच्या या कार्यक्रमाला आपल्या समग्र या प्रवासामध्ये सतत सहकारी असणारे, सतत आशीर्वचन प्रदान करणारे आमचे पहिल्या मित्र संघाचे सन्माननीय अध्यक्ष, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बोधभिक्खू धर्मप्रचारक संदेशवाहक भगवंत संघरत्नजी मानके हे आजच मला ते जपानहून आले आणि त्यांनी आल्या आल्या जी मैत्रीची भावना आहे ती या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभामध्ये विशद करण्याच्या अनुषंगाने ते उपस्थित झाले. तेव्हा मी आजच्या प्रसंगी भगवंत संघरत्नजी मानके, कारण की मी तर काल 35 वर्षापासून जवळजवळ राजकुमार आणि मी प्रत्येक वाटचालीचे एक प्रकारचे वाटकरी आहोत. त्यांनी सांगितलं काय नाही सांगितलं काय, मी बोललो काय नाही बोललो का, परंतु त्यांच्या मनात जो जो भाव निर्माण झाला त्या प्रत्येक भावाला त्यांनी सतत सतत मानण्याचा प्रयत्न केला. मग बुद्ध महासभा असो, दर असो की होणारी कार्यक्रम असो की बाबू अर्धा सेनेचा प्रवास असो की मी काढलेला प्रज्ञापुत्र प्रकाशनचा प्रवास असो, प्रत्येक सूचनेला ओप होत असताना राजकुमार रंगाळींनी आपली आर्थिक स्थिती, आपल्या प्रकृतीची प्रमाणधारकता, कौटुंबिक अंतर्गत संघर्षांना बाजूला सारून सामाजिक भावनांना जपण्याचा जो प्रयत्न केला आहे हा प्रयत्न असाच असा अधिक वृद्धिंगत होत राहावा, वेळ अधिक होत आहे आणि आपल्याकडे फक्त काही मुश्किल मिनिट आहेत. तेव्हा मी आजच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित झालेला आदरणीय भगवंत संघरत्नजी मानके यांच्या अभिनंदन आणि त्यांच्या मैत्रीतून आपल्या या पुस्तकाच्या प्रकाशनानिमित्त शुभेच्छा प्राप्त व्हाव्यासाठी मी आपल्या शब्दांना विराम देतो. आज प्रज्ञेची स्थळे हे पुस्तकाचे लेखक आहे राजकुमार वंजारी. खरं तर ही म्हणजे आम्ही जेव्हा रमाई संदेश यात्रेमध्ये जात होतो तर त्यावेळेस फक्त यात्रा संदेशाचीच नसते, त्यावेळेस काय करायचे की प्रत्येक स्थळाची माहिती द्यायचे हा एक त्यांच्यामध्ये गुण होता. दुसरं असं की त्यांच्या घरची परिस्थिती आज म्हणजे इतके धडाडीचे कार्यकर्ते मी कधी आयुष्यात बघितले नाही. इकडे त्यांच्या पत्नीला समजा काही कमी जास्त झालं दवाखान्यात घरी दवाखान्यात आणून घरी ठेवून बाकी सामाजिक कार्य ते करतात. आज त्यांची मिसेस ॲडमिट आहे, तरीसुद्धा हा दुसरा व्यक्ती असता माझ्यासारखा व्यक्ती असता तिकडे काय केलं असतं, उद्या घेऊ कार्यक्रम नंतर घेऊ, पहिल्यांदा सुपर स्पेशालिटीमध्ये राहू असं होतं. परंतु त्यांची व्यवस्था ते काम करतात, आपण आपलं काम सामाजिक करायचं हे त्यांच्यामध्ये खूप धडपड आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की त्यांच्याकडे इतकं साहित्य उपलब्ध आहे की त्यांच्यावर एक PhD होऊ शकते एवढंच त्यांच्याकडे साहित्य उपलब्ध या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे तर असो. तर या ठिकाणी आपण या ठिकाणी कार्यक्रम यांनी आयोजित केला, त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय नाथ दिवांकर भंतेजी
यांनी वेळात वेळ काढून आले आणि योग्य प्रकारे त्यांनी माहिती दिली त्याबद्दल मी संस्थेच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आदरणीय भंतेजी संघरत्न मानके हे आजच म्हणजे जपानवरून आलेत आणि त्यांनी वेळात वेळ काढून अशा धावपळीमध्ये सुद्धा त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार व्यक्त करतो, स्वागत करतो, अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे ह्या कार्यक्रमाचे भाष्यकार आदरणीय अनिलजी वासनिक हे या ठिकाणी योग्य प्रकारे त्यांनी मार्गदर्शन केलं आणि भाष्य केलं त्या पुस्तकावर, हे पुस्तक कशा प्रकारचं आहे अशा प्रकारे मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. यानंतर आनंद उपेंद्रजी शेंडे माजी आमदार यांनी सुद्धा दयेशराजा खोब्रागडेंची यांची वाटचाल मार्गदर्शन हे कशा प्रकारचं होतं त्याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केलं, त्याप्रमाणे पुस्तकावर सुद्धा भाष्य केलं त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले नानाजी शामकोळे यांनी सुद्धा मार्गदर्शन पर भाषण केलं. त्यांची प्रकृती सुद्धा ठीक नसताना ते आले तिथे आणि आपल्या कार्यकर्त्यासोबत शेअर केलं, त्यांनी आपले विचार व्यक्त केले त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. अमर शामकोळे त्यांनी ह्या प्रकाशनाच्या वेळी भरपूर अशी मदत केली त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन फार योग्य प्रकारे केलं आदरणीय विलास गजबे साहेब हे उत्तम विचारवंत आहेत, त्याचप्रमाणे अनेक लोकांना सहकार्य करतात आणि हे सुद्धा चांगले कार्यकर्ते आहेत. महत्त्वाचं म्हणजे त्यांना समजा जर कुठलेही काम म्हटलं तर होच म्हणतात आणि अनेक लोकांना ते मदत करतात. तर ह्या प्रसंगी त्यांनी उत्तम प्रकारे संचलन केलं त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे इथे अनेक आपण कवी साहित्यिक आपण उपस्थित आहात आणि बहुजन स्वराजचे हे कार्यकारी संपादक आहेत, त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोऑपरेटिव्ह बँक त्याचे सुद्धा संचालक आहेत. म्हणजे असे विविध क्षेत्रामध्ये काम करत असतात आणि ते सुद्धा धारावीचे कार्यकर्ते आहेत खरं म्हणजे. तर यांचे सुद्धा स्पेशली मी स्वागत करतो. स्पेशली म्हणजे भदंत धर्मशिखर ह्या ठिकाणी उपस्थित झाले त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि परत एकदा सर्वांचे राजकुमार वंजारीसोबत सर्वांचे त्यांच्या वतीने सर्वांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करून आभार प्रदर्शनचा कार्यक्रमाला जी संधी दिली त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार मानतो. इथंच थांबतो. नमो बुद्धाय. जय हिंद. जय भारत.